आता पुरुष बचत गट ही निर्माण होणार, कोगनोळीत 5 कोटी रुपयांचा फंड, संचालक सिन्नाप्पांची माहिती. आतापर्यंत आपण ऐकलं होतं महिला बचत गट, पण पुरुषांचाही बचत गट आपल्या शिरोळ तालुक्याच्या शेजारच्या निपाणी तालुक्यात कोगनोळीत सुरू होत आहे. धर्मस्थळ अभिवृत्तीकडून 5 कोटींचे कर्ज कोगनोळीत वितरण होणार आहे. 80 महिला बचत गटांना कोगनोळीत मोठी आर्थिक ऊर्जा प्राप्त झाली. कोगनोळीचा विकास दर वाढतोय. पुरुष बचत गट जर निर्माण झाले तर शेती आणि शेतीपूरक व्यवसाय यांना चालना मिळेल. यासाठी धर्मस्थळ अभिवृद्धीचे संचालक सिन्नाप्पा यांनी पुढाकार घेतलाय. आता पुरुष बचत गटांनाही अर्थसहाय्य मिळणार आहे. कोगनोळीत छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन येथे कार्यक्रमात सिन्नाप्पा यांनी ही माहिती दिली. अध्यक्षस्थानी विमल नवाळे या होत्या.